अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। श्री प्रकाशचंद जैन बौद्धेशीय संस्था संचलित जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील श्री प्रकाशचंद जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षात पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचा ढोलताशांच्या गजरात कॉलेज प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडिया, सचिव मनोजकुमार कावडिया यांची कन्या विनीता चोपडा तसेच श्री प्रकाशचंद जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य ढाकलिया हे व्यासपीठावर उपस्थित होते। संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडिया यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी हितगुज करत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यालयात मिळणाऱ्या सुविधा तसेच विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले। तर या प्रसंगी उपस्थित काही पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। Hey, Ramanga।
इन्होंने अपनी पूरी टीम के साथ दिन रात मेहनत करके जैन नॉलेज सिटी ये सपना साकार करके दिखाया, क्योंकि वे ये बखूबी जानते थे सपने वो नहीं होते जो नींद में देखे जाते हैं, सपने वो नहीं होते जो नींद में देखे जाते हैं, सपने तो वो होते हैं जो आपकी नींद ही उड़ा दे, सपने तो वो होते हैं जो आपकी नींद ही उड़ा दे। सबसे पहले शुरू हुई जैन इंटरनेशनल स्कूल, जो कि सन 2010 में स्थापित की गई एक ऐसी स्कूल, ज्ञान का भंडार है जहां सबसे बेहतर जगह है कहा। पुस्तकों की यहां कमी नहीं, ज्ञान की यहां अल्पता नहीं, गुरु का साथ है यहां, मेरे विद्यालय से बेहतर विद्यालय नहीं, मेरे विद्यालय से बेहतर विद्यालय नहीं। One child, one teacher, one pen and one book can change the world. We can bring this change through good colleges which produce good teachers. A college of education has been established. हर तरह की मेडिसिन नॉलेज रखते हैं फार्मासिस्ट। मेडिकल की दुनिया में ऐसी शख्सियत है विशिष्ट, फार्मासिस्ट ना हो तो कौन देगा दवाई, मेडिसिन के रख रखाव की कौन करेगा पढ़ाई, कौन करेगा पढ़ाई। ऐसे बेस्ट फार्मासिस्ट की जिम्मेदारी लेते हुए सन 2018 में स्थापित किया गया श्री प्रकाश चंद जैन कॉलेज ऑफ फार्मेसी एंड रिसर्च। बुक पण रॉय, लुक पण रॉय, नौकरी पण फिक्स आणि छोकरी पण फिक्स, नौकरी पण फिक्स आणि छोकरी पण फिक्स, अशी मजेची आमची श्री प्रकाश चंद जैन प्रायव्हेट आयटीआय। हे कॉलेज स्थापित केले गेले सन 2018 मध्ये। जे सर्व जीवन दुःख है, इस मंत्र को ध्यान में रखते हुए बच्चों की 10वीं के बाद की पढ़ाई भी यही आसानी से हो जाए, इसलिए स्थापित हुआ जैन इंटरनेशनल जूनियर कॉलेज 2019। अगर बीमारी में जल्दी चाहिए तो एलोपैथी है सबसे बेस्ट, अगर कर सकते हो इंतजार तो होम्योपैथी है बिना साइड इफेक्ट वाला उपचार, होम्योपैथी है बिना साइड वाला उपचार। सन 2022 में श्री प्रकाश चंद्र जैन होम्योपैथी मेडिकल हॉस्पिटल एंड रिसर्च की स्थापना की है। हॉस्पिटल को चलाना है मुश्किल, नर्सों के बिना किसी भी हॉस्पिटल को चलाना है मुश्किल, डॉक्टर अगर हॉस्पिटल का ब्रेन है तो नर्सेज है दिल, तो नर्सेज है दिल, ऐसा महत्वपूर्ण श्री प्रकाश चंद जैन कॉलेज ऑफ नर्सिंग स्थापित किया गया सन 2022 में। इसी साल सन 2022 में ही स्थापित हुआ श्री प्रकाश चंद जैन कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी एंड रिसर्च। जब भी कोई फिजियोथेरेपिस्ट किसी को हाथ लगाता है, होता है उसको उनके चेहरे पे मुस्कान, दिरा के दर्द के कास। जन्म से लेके मरते दम तक साथ निभाती है, कभी सस्ती तो कभी महंगी पड़ जाती है, बिना किसी जात धर्म मजहब के अपना फर्ज निभाती है। ये फार्मेसी है जनाब, यहाँ हर मर्ज की दवाई बनाई जाती है। फिर जिंदगी की पहचान सब कुछ भेद होता है, जिससे जिंदगी की पहचान सब कुछ भेद होता है, जहाँ बस भेद होता है नहीं मतभेद होता है, जहाँ बस भेद होता है नहीं मतभेद होता। सारी पैथिया बस ठीक करती है, किसी रोगी को सारी पैथिया बस ठीक करती है। जो जीना भी सिखाता है वो आयुर्वेद होता है, जो जीना भी सिखाता है वो आयुर्वेद होता है। और फिर आया हमारा यह श्री प्रकाश मेडिकल कॉलेज हॉस्पिटल एंड रिसर्च, जो कि 2022 में ही स्थापित किया गया। इतना ही हमारी जैन नॉलेज सिटी का हिस्सा बनने वाले हैं, मतलब कि हमारे बच्चे को अगर हमने प्ले ग्रुप से यहाँ एडमिट करवाया तो बच्चा अपना पूरा एजुकेशन लेके ही, डिग्री लेके और कुछ ना कुछ बनके ही बाहर निकलेगा। इतना बड़ा सपना आज हमारे संस्था के चेयरमैन और सेक्रेटरी सर इन्होंने पूरा करके दिखाया है। सबसे मतलब उनके इसमें सबके लिए एक बार तालियां हो जाए हमारे सेक्रेटरी और राजकुमार का। भगवान श्री धन्वंतरी यांना मी नमन करतो। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजकुमारजी कावडिया सर, सचिव साहेब माननीय श्री मनोज कुमारजी कावडिया सर, विनीता दीदी, माझे
जैन नॉलेज सिटी मध्ये वेगवेगळ्या विषयातले प्राचार्य, शिक्षक वृंद, कन्सल्टंट्स, उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पात्र. मी डॉक्टर डाकलिया आभार मानतो संस्थेचे की त्यांनी मला या ठिकाणी प्राचार्य म्हणून नियुक्त केलं. 14 वर्ष मी ज्या कॉलेजमध्ये होतो त्या कॉलेजमध्ये माझी काही स्वप्न होती की मला माझे विद्यार्थी अशा पद्धतीने घडवायचे आहे, माझ्या पद्धतीने घडवायचे आहे. काही त्रुटी होत्या त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी मी एक प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी मी पूर्ण करू शकत नव्हतो. पण आज मॅनेजमेंटने मला ती संधी दिली आहे की ती प्राचार्य म्हणून तुम्ही ती पूर्ण करा, हे घ्या तुमचे विद्यार्थी. आणि त्यासाठी मी त्यांचे शतश आभार मानतो. आणि शब्दसुंदांनी मी फाउंडर बॅच, माझ्या पहिल्या फाउंडर बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे शब्दसुंदांनी स्वागत करतो. दिवाळी दसरा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण आमच्या मॅनेजमेंटसाठी, आमच्या मनोजभाऊंसाठी, आमच्या राजकुमार सरांसाठी विद्यार्थी येती महाविद्यालयात तोची दिवाळी दसरा, म्हणजे त्यांचं मी सुरुवातीपासून जेव्हापासून त्यांना पाहतो आहे किंवा जेव्हापासून मी मयूर उरट सरांकडनं ऐकलेलं आहे त्यांच्याबद्दल, अंसारी सरांकडनं त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे, ते फक्त त्यांचं एकच हे विद्यार्थी, विद्यार्थी आणि विद्यार्थी. मग तो कोणत्याही फॅकल्टीचा असो, कोणताही मतभेद नाही, कोणताही भेदभाव नाही. हा मी जेव्हापासून त्यांच्याकडे जोडलेलो आहे तेव्हापासून त्यांची तळमळ मी पाहतोय, त्यांचे अथक परिश्रम मी पाहतोय. इवन आपलं आयुर्वेद कॉलेज हे आजचा दिवस जो सोन्याचा दिवस मी मानतो, ते करण्यासाठी, तो आजचा दिवस आणण्यासाठी 4, 4.5 वर्षापासून दोघं बंधू. मित्रांनो, हे जे परिश्रम त्यांनी करून दिले त्याचे चीज आपल्याला करायचंय, माझ्या विद्यार्थ्यांकडनं मार्फत मला करून द्यायचंय आणि ते गिफ्ट त्यांना 4.5 वर्षानंतर द्यायचंय आपल्याला भेट. म्हणजे आजच्या आज आपल्याला त्याचं फळ देता येणार नाही. 4.5 वर्षानंतर आपल्याला संस्थेला, आपल्या ह्या फाउंडर बॅचकडनं आपल्याला त्यांना गिफ्ट द्यायचंय. मी माफक अपेक्षा ठेवेल. मॅडमने सांगितलं मी आयुर्वेदाबद्दल माहिती देईल, ती माहिती मी लेक्चरमध्ये देईन. मला पालकांना त्या ठिकाणी मला ती माहिती द्यायची नाही, त्यासाठी त्यांना ॲडमिशन घ्यावी लागेल. तर त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना मी आता ती आयुर्वेदाची माहिती ती त्या ठिकाणी देईन. मला एवढं सांगायचं, मला माझ्या या फाउंडर बॅचकडनं एवढीच अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना, तुमच्या पालकांनी मेहनत घेऊन तुम्हाला या ठिकाणी, तुम्हाला त्याची धमक या ठिकाणी दिसायला पाहिजे. तुमची वर्तवणूक काय कशी आहे ते तुम्ही या ठिकाणी दाखवायला पाहिजे. मला माझे विद्यार्थी हे जे आजकाल व्हॉट्सअप ज्ञान किंवा जे काही पॉलिटिक्समध्ये कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही, आपलं एकच ध्येय शिक्षण म्हणजे शिक्षण. शिक्षणाबद्दल तुम्ही कितीही काहीही विचारा, त्याबद्दल आम्ही उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत, आमची टीम समर्थ आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट खपली खपून घेणार नाही. एक आशा भोसलेंचं गाणं आहे, माझी या मना जरा थांब ना, माझे थांबणे आणि तुला वेदना, ऐकलं असेल बरोबर. त्यांचं मतिदार्थ असं आहे म्हणजे संयम आणि बंधन या दोन गोष्टी, जर तुम्ही तुम्हाला स्वतःला संयमित ठेवू शकत असाल, लिमिटेशनमध्ये ठेवू शकत असाल, तर मला बंधनं घालण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला, मला व्यसन घालण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला. जर तुम्ही स्वतःला संयमित करत असाल तर, जर तुम्ही लिमिट क्रॉस केली, संयम क्रॉस केला तुमचा, संयम महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, संयम क्रॉस केला तर मला बंधनं घालावी लागतील काही गोष्टींमध्ये. त्यामुळे ही 4.5 वर्ष आहे तुमच्याकडे, गोल्डन डेज आहे, तुमच्या जीवनाची गोल्डन डेज आहे, परत येणार नाही. तुम्ही सर्व एन्जॉय करायचं इथे, पण अभ्यासाला प्रायोरिटी द्यायची आहे. आम्ही सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देऊ हळूहळू, प्रत्येक गोष्ट पहिल्या दिवशी होत नाही, पण हळूहळू आम्ही सर्व गोष्टी उपलब्ध करून देऊ. पण संयमित राहून त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एवढं एक मला तुमच्याकडे विनंती राहील, विनंती वजा आदेश म्हणा तुम्ही काही त्या ठिकाणी समजा, पण ही विनंती राहील. मला माझ्या फाउंडर बॅचकडनं भरपूर आशा आहेत आणि त्या मी तुमच्याकडनं पूर्ण करून घेणारच.
घेणारच आणि त्यासाठी आपल्याला सचिव साहेब मनोज भाऊ कावडिया, अध्यक्ष साहेब राजकुमारजी कावडिया यांचं मार्गदर्शन, यांचा पाठिंबा आपल्याला मिळत राहील आणि आपल्याला असंच सदैव पुढे जात राहायचं आहे. जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का, जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. ऐसा ही ऊंचा कद रखने वाले हमारे डॉक्टर मयूर बुरड़ सर, इनको मैं अपना मत व्यक्त करने के लिए मंच पर आमंत्रित करती हूँ. आपके साथ नहीं होगा, लेकिन सर ने जो बात बताई वो सबसे बड़ी बात बताई कि अगर हम अपने दायरे में रहेंगे, हमारे सीमा में रहेंगे, तो किसी को कुछ बोलने का सवाल ही नहीं उठता है. आज सबसे पहले मंच पर उपस्थित हमारे संस्था के अध्यक्ष साहब राजकुमार जी कावडिया, जो हमारे मार्गदर्शक हैं, द मैन ऑफ सिंप्लिसिटी, हमारे संस्था के सेक्रेटरी साहब, द मैन ऑफ डायरेक्शन, द मैन ऑफ विजन, मनोज कुमार जी कावडिया साहब, उनकी सुकन्या विनीता दीदी और आप सभी के चहेते प्रिंसिपल साहब डॉक्टर डाकलिया, इन सब जगह पूरे सभी चार साल के बच्चों के लिए बनाया हुआ हॉल पहले ही छोटा लगने लग गया. वाह क्या बात. तो सबसे पहले मैं आप सभी के लिए एक बार जोरदार तालियां आप बजाइए. जो बच्चे 60 बच्चे यहाँ पे आए हुए हैं उनका मैं संस्था की तरफ से, संस्था के सभी डायरेक्टर लोग हैं उनके तरफ से और हमारे फार्मेसी के यूनिट की तरफ से बहुत बेहद दिल से स्वागत करता हूँ. ये जो शुरुआत हुई कोरोना के वक्त से, अगर कोरोना के वक्त में यहाँ पे कोई आया होगा तो सिर्फ दो बिल्डिंग थी यहाँ पे, एक फार्मेसी की बिल्डिंग और उसके बाजू में पॉलिटेक्निक की बिल्डिंग. और तब सर के साथ हमें बहुत वक्त मिलता था क्योंकि हम एक दो ही प्रिंसिपल लोग थे. हम बहुत ज्यादा प्रिंसिपल लोग हो गए, ज्यादा यूनिट्स आ गए तो अब हमें भी अपॉइंटमेंट लेनी पड़ती है. तो उस दिनों में सर बोलते थे मतलब कि ये कोर्स लाना है, ये कोर्स लाना है, ये कोर्स लाना है. तो तब 2018 में कॉलेज आया, 19 में कोरोना, तो कभी कभी लगता था कि सर तो बता रहे हैं, सर पे विश्वास नहीं था, ये बात नहीं थी, लेकिन सच में संभव हो पाएगा, इतना आ जाएगा 2-3 सालों में, थोड़ा सा लगता था कभी कभी. लेकिन उस वक्त सर का जो स्पीड था काम करने का, कोरोना में सबने रेस्ट किया सिवाय हमारे मनोज भाऊ, सबने रेस्ट किया कोरोना. और उस कोरोना काल में पूरा फायदा उठाते हुए 2 सालों में होम्योपैथी कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, फिजियोथेरेपी कॉलेज, नर्सिंग पंचर कॉलेज और एक और दूसरा फार्मेसी कॉलेज, इतने 6 कॉलेज की नींव रखी. आपने जब डिस्क्रिप्शन सुना, मैडम बता रहे थे, तब देखा होगा कि बहुत सारे कॉलेज 2022 में ओपनिंग हुए, ऐसा वो बता रहे. और चार चार सब्जेक्ट में एम फार्मेसी, फार्मेसी कॉलेज में, जो कि जिन कॉलेजेस को 20-25 साल हो चुके हैं उन कॉलेजेस में भी 4 सब्जेक्ट में पीजी कोर्सेस नहीं है. तो वो मेरे ही कॉलेज में सर ने शुरू करवा दिए. सर अपना भूल जाता है इंसान कभी भी. थैंक यू फॉर रिमेम्बरिंग मी. तो लेकिन सर का ड्रीम था कि बीएमएस कॉलेज शुरू करना है. लेकिन काम हमेशा होता है तो वही सुंदर होता है जो सुंदर काम करे. और सुंदर काम करने के लिए आपको कुछ कुछ चीजों को छोड़ना पड़ेगा. नशा से नफरत करो. जिंदगी में 4.5 साल में आप जब डॉक्टर बन रहे हो तो आपकी प्रायोरिटी होनी चाहिए कि किसी भी गलत चीज की तरफ आप अट्रैक्ट नहीं होने चाहिए. नशा से नफरत करो, काया से कसरत करो, मोबाइल को थोड़ा घर पे ही रखो. मोबाइल के यूज में हम खेलना भूल गए, क्रिकेट खेलना भूल गए, बाहर जाना भूल गए. तो इसलिए मैं हमेशा कहता हूँ बच्चों से, नशा से नफरत करो, काया से कसरत करो, यही है तन की जवानी और यही है जवानी की खूबसूरत कहानी. जिंदगी में आगे बढ़ना है तो सफलता का मूल मंत्र एक ही है, हार्डवर्क. इसके अलावा कुछ भी नहीं. देर इज ए नो मैजिक स्टिक इन द वर्ल्ड कि रात को कुछ घुमाया और सुबह मैजिक हो जाएगा. आप सब लोग मेहनत करके आए हो, नीट के एग्जाम में अच्छे मार्क्स लेके आए हो, आप सबसे मतलब इस संस्था के सबसे बेहतर कोर्स में एडमिशन लिए हो, तो ये बेहतर वर्ड आपके लिए हमेशा लागू रहना चाहिए. आप हमेशा अच्छे कार्यों में ही अग्रसर रहना चाहिए. तो यही रिक्वेस्ट के साथ आपका खूब खूब वेलकम करता हूँ. और आयुर्वेदिक कॉलेज के ओपनिंग सेरेमनी में
फार्मेसी के प्रिंसिपल को बोलने दिया, ये तो मेरे लिए बड़े गौरव की बात है। आपका बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू। बघितलं की जामनेर तालुक्यातून जास्त प्रवाह बीएमएस कॉलेजसाठी होता, कोणाला पण विचारलं रेल्वे कोणी मिळालं तर विचारलं तर जामनेर तालुक्यातून सांगायचे, मी जामनेर तालुक्यातला आहे, आमचा एरंडोल जळगाव चाळीसगाव या भागातले कमी विद्यार्थी होते तिथे, पण ॲडमिशन होईल का नाही होईल जूनपासून मानसरोवर कॉलेजच्या संपर्कात होतो। तिसऱ्या राऊंड फेरीअखेर मला सांगितलं गेलं त्या मॅडमकडून की सर तुमच्या मुलीचं ॲडमिशन होणार नाही, म्हटलं मॅडम तुम्ही उशीर केला सांगायला, पण त्याच वेळेस आपल्या जामनेर तालुक्यातील शिक्षक माझ्या संपर्कात होते, ते म्हणतात ना की देवाने एक दरवाजा बंद केला पण इकडे महाराष्ट्रात 8 दरवाजे उघडले, म्हणून आपलं या जामनेरच्या तालुक्यामध्ये हे जे प्रकाश जैन कॉलेज जे आहे तर याचं आधीपासून नाव आहे। मी गेल्या 27 वर्षापासून भाऊ जैन इरिगेशनमध्ये कामाला आहे, जैन लोकांची अशी परंपरा आहे की क्वांटिटी नसली चालेल पण क्वालिटी पाहिजे, स्वर्गीय भवरलाल जैन यांच्यासोबत मी बऱ्याच दिवसापासून काम केलेलं आहे, ते क्वांटिटी नव्हती पण क्वालिटीच्या बाबतीत अग्रेसर होते, तर आपलं राजमल लकीचं असेल त्याच्यानंतर आपलं नाव पण ऐकून आहे प्रकाशचंद जैन कॉलेज असेल, बी फार्मसीमध्ये आमच्या शिरसोलीचे 3-4 विद्यार्थी आपल्या संस्थेतून चांगल्या पदावर नोकरी करत आहेत, तर मला वाटत होतं की जसं नांदेड आणि लातूर पॅटर्न आहे त्याप्रमाणे आपल्या जळगाव जिल्ह्यातलं जामनेर तालुक्यात शैक्षणिक संस्था एकदम अग्रेसर आहे। मी माझ्या मुलाला व्यवस्थित संपूर्ण पालकवृंद आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रांना शैक्षणिक गोष्टीबद्दल मी काय बोलणार नाही, कारण सरांचा अनुभव फार दांगा आहे हे त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसत आहे। थोडक्यात मी एकच गोष्ट सांगेन की मी सर्व पालकांच्या वतीने कशी बोलतोय सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीने तुमचं बोलतोय, प्रत्येक पालकामध्ये बऱ्यापैकी संभ्रम होता की कॉलेज कसं असेल, प्रिमायसेस कसा असेल, स्टाफ कसा असेल, टीचिंग स्टाफ कसा असेल। ॲज आय फील वेन आय कम हिअर मला असं वाटतं की मी माझ्या घरात आलो आहे आणि मी तुम्हाला भविष्यात नक्की यकीन देतो सर, 2023-2024 ही बॅच तुमची भविष्यातली सगळ्यात उत्कृष्ट बॅच असणार आहे, ही मी सर्व पालकांच्या वतीने आणि विद्यार्थ्या मित्रांच्या वतीने तुम्हाला अनुमोदन करतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की एक प्राऊड फील येत आहे, टू बी अ पार्ट ऑफ श्री प्रकाशन जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोड 3137। ॲज आय फील मी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला सगळ्यांना ह्या संस्थेचा एक पार्ट म्हटल्याबद्दल की मनापासून म्हणजे सात अभिमान वाटतोय मला की तुमचा एक घरातला व्यक्ती म्हणून आम्ही तुम्हाला सगळं प्रेझेंट करतोय। पुन्हा एकदा मी सगळ्या पॅरेंट्सच्या आणि विद्यार्थ्यांबद्दल तुम्हाला एक ओथफुल सांगण्यात येतो की सर्व मुलं अतिशय तन्मयतेने अभ्यास करून संस्थेचं नाव कसं लौकिक होईल याकडे निश्चित प्रयत्न करतील आणि माझे दोन शब्द सांगतो। And a very huge welcome to our parents and students. Students se to mulaqat hoti rahegi, baat hoti rahegi. Aaj mauka hai parents se baat karne ka. Kyunki jo khushi main unke chehre pe dekh sakti hu na, kyunki har maa-baap ka sapna hota hai ki unke bachcho ko admission milni chahiye, man chahe college mein admission milni chahiye. Aur jab medical field mein koi cheez aa jati hai, तो मैंने देखा है पेरेंट्स को एफर्ट्स करते हुए रोते हुए कि मेरे बच्चों का एडमिशन नहीं मिल रही है। ठीक है स्टूडेंट्स मेहनत करते हैं नो डाउट एट ऑल, बट स्टूडेंट को पता होता है कि उनका एंड रिजल्ट क्या होगा, जब उनकी मेहनत खत्म होती है तब पेरेंट्स की मेहनत शुरू होती है, नो डाउट एट ऑल, बिकॉज हमने भी एजुकेशन किया है, हमने देखे कि हमारे पेरेंट्स ने क्या एफर्ट्स लिए हैं, मेहनत करना हमारे हाथ में है लेकिन उसके बाद में कॉलेज मिलना उसका एडमिशन मिलवाना वो टोटल पेरेंट्स की मेहनत होती है। एंड थैंक यू आप सभी पेरेंट्स को कि आपने इतने एफर्ट्स लिए, आप चाहते हो कि आप आपके बच्चों को एक मेडिकल फील्ड के इसमें पढ़ा सको वो भी आयुर्वेदिक जैसे। मैं बहुत सारे स्टूडेंट देख रही हूँ जो अलग अलग कल्चर्स को बिलोंग करते हैं एंड दे आर टेकिंग दैट्स टाइम कि वो उनके डॉटर्स को उनके सन को एक आयुर्वेदिक कॉलेज में परफॉर्मिंग, नॉट जोकिंग एट ऑल, लिटरली प्राउड मोमेंट फॉर मी, बिकॉज एक मैं लड़की होकर मैंने देखा है बहुत सारे पेरेंट्स को कि वो नहीं एफर्ट लेते अपने लड़की के ऊपर कि क्या तो करना है, आगे शादी करनी है तो क्यों बर्बाद करें हम इस पे पैसे। मैं आपकी बात नहीं कर रही, मैं जनरल स्टेटमेंट दे रही हूँ कि बहुत सारे पेरेंट्स की ऐसी सोच होती है, बट आज इस जनरेशन में मैं ये देखकर बहुत ज़्यादा खुश हूँ कि आज वो इक्वल अपॉर्चुनिटी दे रहे हैं एक लड़का और लड़की ऑफ दैट।
सबसे पहले आपका इस इंस्टीट्यूट में अ वेरी वार्मेस्ट वेलकम सब टीचर्स ने, सब स्टाफ ने, डाकिया सर ने सब चीज़ें बोल दी है. आई नो मे बी फाउंडर बैच कैंपस में, मैं पॉलिटेक्निक के फाउंडर बैच में थी एंड आई एम प्राउड ऑफ दैट कि मैं एक फाउंडर स्टूडेंट थी एंड आई एम वेरी वेरी श्योर अबाउट इट कि जब आप चार साल, साढ़े चार साल बाद जब यहाँ से निकलोगे आप प्राउड से कहोगे कि मैं इस कॉलेज से पढ़ी हूँ. बिकॉज वो फाउंडर बैच में प्राउड होता है बिकॉज यू सेट द लिमिट्स एंड नेक्स्ट जनरेशन इज टू ब्रेक द लिमिट्स. सर आपको भी गर्व होगा कि आपकी फाउंडर बैच ने क्या किया होगा. आप भी 100% एक्सपीरियंस देते होंगे कि मेरी फाउंडर बैच वो करके गई, तुम्हें भी वो करना है, तुम्हें वो रिकॉर्ड ब्रेक करना है. सो एक फाउंडर बैच बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी रहती है. आप आपका समय इंजॉय करो, ये साढ़े चार साल वापिस नहीं आने वाले हैं. उसके बाद अपन सोचते हैं कि ये खत्म होने के बाद तो लाइफ एकदम झिंगा लाला है, नहीं है. उसके बाद तो आपके एफर्ट शुरू हो गए. आपको 11th 12th में लगता होगा बस बहुत हो गए, बहुत एफर्ट्स कर लिए, अब कॉलेज लाइफ इंजॉय करोगे. कॉलेज में जाओगे तो पता चलेगा कि नहीं, कॉलेज लाइफ में तो बहुत मेहनत करनी होगी, तब आगे जाके हम इंजॉय कर पाएंगे. बट याद रखना ये साढ़े चार साल जो इंजॉयमेंट, जो मेमरीज, जो एजुकेशन, जो आपकी एम्पावरमेंट करेगा ना, वो और कहीं पे भी नहीं होगी. एडमिटेड कि आपकी फर्स्ट बैच है, कुछ कम ज़्यादा हो सकता है, लेकिन याद रखना आप जो बोलोगे वो आपको यहाँ मिलेगा. बिकॉज मे बी फाउंडर बैच ले चुकी हूँ इसलिए मैं इतने कॉन्फिडेंस से बोल सकती हूँ. नॉट बिकॉज ही इज माय फादर एंड इज माय बड़े पापा, नॉट एट ऑल. मैं उस चीज़ पर बोल ही नहीं रही, उस चीज़ पर पार्शियलिटी है ही नहीं बिल्कुल. बट मेरे को पता है कि यहाँ पे जो स्टूडेंट्स को लगता है ना, बिकॉज मेरे को बहुत बार पापा से एक शिकायत रहती है कि हम आपके बच्चे, हमें समय कब, हमें टाइम कब. बिकॉज वो आप सबको भी हमारे इक्वल मानते हैं अपने बच्चों पे, मतलब आप पे, आप लोगों पे. और आप जैसे जैसे उन्हें जानोगे ना, आप जैसे जैसे आप देखोगे उनकी इन्वॉल्वमेंट. मैं भी बाहर के कॉलेजेस में पढ़ी हूँ, मैंने इंजीनियरिंग बाहर से की है, मैंने आज तक मैनेजमेंट का चेहरा भी नहीं देखा है. मैनेजमेंट कैसा दिखता है ये मुझे पता भी नहीं था. मैं वो कॉलेज से पास आउट हो गई, मैंने एम टेक किया है, आई डोंट नो उस कॉलेज का मैनेजमेंट कौन था, कभी आके हमसे मिलेंगे. लेकिन आप ये मैनेजमेंट को जब जानोगे, जब वो आपके साथ आके बैठेंगे पर्सनली, सर आपको अपॉइंटमेंट लेने की जरूर जरूरत पड़ेगी, लेकिन इन बच्चों को कभी जरूरत नहीं पड़ेगी सर की अपॉइंटमेंट लेने की. इन्वॉल्व रहते हैं वो, उनके सर पे ज्यादा भरोसा नहीं करेंगे जब तक वो आपके मुंह से नहीं सुनेंगे कि आपको सेटिस्फाइड हो आप 100%. जब तक वो आपसे नहीं सुनेंगे ना, तब तक वो शांत नहीं बैठेंगे. आप जैसे जैसे उनको जानोगे ना, आप कोई भी जैन के स्टूडेंट को पूछ लो, जैन का हर स्टूडेंट छोटे से लेंगे तो बड़े तक उनको जानता है. 1500 स्टूडेंट है स्कूल में, हर बच्चा मैनेजमेंट को जानता है. फार्मेसी का ले लो, ITI का ले लो, कोई भी फील्ड का ले लो, नर्सिंग का ले लो, होम्योपैथी का ले लो, हर स्टूडेंट उनके मैनेजमेंट को जानता है. एंड दैट इज रियली प्राउड थिंग, क्योंकि आप डायरेक्टली मैनेजमेंट से बात कर सकते हो, बीच में कोई फिल्टर ही नहीं है. सर हमें ये पसंद नहीं आया, दूसरे दिन से वो आपकी इसमें चेंज हो जाएगा. इतना ज़्यादा आपको यहाँ पे मिलेगा. बट एक बात ज़रूर है कि आपको उतना देना भी पड़ेगा. आप हमेशा एक्सपेक्ट नहीं कर सकते कि मुझे मिलेगा मिलेगा. इट्स नॉट वन हैंड, दोनों हाथ से ताली बजती है. एक हाथ आप दोगे तो दूसरा हाथ आपको मिलेगा. अगर वही सर ने बोला, आप संयमी रहोगे, आप आपके लिमिटेशंस में रहोगे, सर ने जैसा बोला फोन घर पर छोड़ के आना, बहुत बड़ी बात है. आज के जनरेशन में हम इतने ज़्यादा फोन के आदि हो चुके हैं ना कि हमें दूसरी चीज़ नहीं दिखते, हमें उसके सामने तो हमारे पेरेंट्स भी नहीं दिखते. पापा आगे चार बार बोलेंगे क्या फोन लगा के रखा है, पाँचवीं बार पता है पापा डांटेंगे तब अपन फोन बाजू में रखते हैं. दिस इज रियलिटी, ये रियलिटी है आज के बच्चों की. बट हमें उससे ऊपर जाना है, बिकॉज हमने तो मेहनत की है, लेकिन हमारे पेरेंट्स ने भी मेहनत की है. जितनी खुशी आपके चेहरों पे है ना, उससे कई गुना ज़्यादा खुशी मैं उनके पेरेंट्स की आंखों में देख सकती हूँ कि उन्होंने क्या मेहनत की है आपको एडमिशन दिलाने के लिए. अपन अपनी मेहनत देखते कि मैंने बहुत मेहनत की है, नो डाउट आपका करियर सही होने वाला है, उनको क्या मिलने वाला है. जब तक आप कुछ कमाओगे करोगे, वो उनका सब कुछ करके निकल गए, उनको अपेक्षा भी नहीं है आप लोगों से, उनको उम्मीद भी नहीं है. बट उनको ऐसा है कि मेरा बच्चा एक स्टैंड आउट होना चाहिए, वो अपने पैरों पे खड़ा होना चाहिए, उसे कभी किसी की जरूरत नहीं पड़नी चाहिए. एंड दैट्स व्हाई दे आर टेकिंग द एफर्ट्स, नथिंग मोर देन उनके एफर्ट्स इसीलिए है आपकी तरफ, क्योंकि वो चाहते हैं अपने बच्चों को इंडिपेंडेंट देखना,
एक सोसाइटी में प्राउड फील करना चाहते हैं, वो चाहते हैं, तो मेरे पापा की भी बहुत इच्छा है कि मैं मेरे बेटी के नाम से जाना चाहूँ, तो आपके पापा मम्मी की भी इच्छा होगी कि मैं मेरे बेटी से जाने जाऊँ। जब आप इस कैंपस में आओगे ना, जब आपके पेरेंट्स इस कैंपस में आएंगे, तो हर कोई कहेगा ये एक्स वाई जेड के पापा मम्मी हैं, एंड उनके मुँह पे वो खुशी देखने वाली होगी, क्योंकि मैंने मेरे पापा के मुँह पे वो खुशी देखी है, व्हाट इट फील्स। क्योंकि हर कोई पेरेंट्स चाहते हैं कि मैं मेरे बच्चों के नाम से जाना चाहूँ, एक एज के बाद चाहते हैं पेरेंट्स ये बात भी, क्योंकि वो प्राउड बात होती है। कितनी प्राउड बात होगी 10 लोगों में ये बोला जाए कि मैं इसका पापा हूँ, एक बहुत ज़्यादा खुशी होगी, और ये खुशी आप लोग ही दे पाओगे उन्हें। आपको मेहनत करनी होगी, इंजॉय करो, हर चीज़ में पार्टिसिपेट करो, पीछे मत रहो, डरो मत बिल्कुल भी, सारे इवेंट्स जो भी आएंगे हर चीज़ में पार्टिसिपेट करो। जब फन का मजा होगा तब फन करो, लेकिन जब स्टडी का काम होगा तब स्टडी करो, दोनों चीज़ों का बैलेंस करते आना चाहिए। धीरे धीरे जैसे आप कैंपस में ढलते जाओगे ना, आपको समझेगा कि एक अपने आप बिना बोले कॉम्पिटिशन शुरू हो जाएगा, इस कॉलेज का उस कॉलेज के साथ, उस कॉलेज का इस कॉलेज के साथ, और आपके पास गेम हो, क्योंकि आप एक बहुत ह्यूज कैंपस में पढ़ रहे हो जहाँ पे 6 to 7 आई थिंक मोर देन दैट कॉलेजेस है, अपने आप वो कॉम्पिटिशन आ जाता है। इट्स अनफेयर, कोई बोलेगा कि मेरे को इसके साथ कॉम्पिटिशन करना है, बट वो आ जाता है, बिकॉज आपको प्रूव करना है, और आपकी तो और ज़्यादा रिस्पॉन्सिबिलिटी है, क्योंकि बाकी कॉलेजेस को तो भी समय हो गया है। आप फाउंडर बैच, आपसे बहुत ज़्यादा एक्सपेक्टेशन रहेगी, आपके सबसे ज़्यादा ध्यान भी आप पे रहेगा, आपसे वन ऑन वन कन्वर्सेशन भी बहुत ज़्यादा होगी। आपको बोला की देवता आई सरस्वतीला कोटी कोटी वंदन, सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान संस्थेचे चेअरमन आदरणीय राजभाऊ कावडिया, कावडिया फॅमिलीची लाडकी आमची मुलगी सोविनीता कावडिया, गेल्या 3 ते 4 वर्षापासून ज्याचे स्वप्न जैन नॉलेज सिटीतला प्रत्येक कर्मचारी माझ्यासह बघत होते, ते कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डाकलिया, माझ्या उजव्या बाजूला सातत्यानं ज्ञानदानाचं काम करणारी, आपल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्रत्येक क्षणाला धडपडत असणारी ही मंडळी खऱ्या अर्थानं आपण सगळे पालक विद्यार्थी म्हणून, माझे मुलं म्हणून, माझा प्राण, माझा श्वास, ज्यांच्या विना माझं जीवन अधुरं आहे, ते माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं संस्थेच्या तर्फे, माझ्या तर्फे, आदरणीय राजभाऊंच्या तर्फे मी सगळ्यांचं शब्द सुमारा मी स्वागत करतो। खऱ्या अर्थानं जामनेर ही शिक्षणाची पंढरी आहे। जामनेर मध्ये जवळपास 20,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे, आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जसं एका आदरणीय पालकांनी सांगितलं की आम्हाला रे जामनेर खऱ्या अर्थाने शिक्षण देण्यासाठी ही सगळ्या संस्था चालक प्रत्येक क्षणाला धडपडत आहे। आयुर्वेदिक कॉलेजचं स्वप्न साकार करण्यासाठी या कॉलेज कॅम्पस मध्ये प्रत्येक संस्थेचे प्रिन्सिपल असो, इथला कर्मचारी असो, यांनी जी खरंच मेहनत घेतली आहे ती कदाचित माझ्या डिक्शनरी मध्ये शब्द असू शकत नाही। करत असताना हे सगळं बुरट सर म्हणाले, डाकिया सर म्हणाले, आमच्या जैन इंटरनॅशनलच्या मॅडम म्हणाल्या की सरांचा हा प्रवास जेव्हा हा बोलला जातो, सांगितला जातो,
तेव्हा आनंदाचे अश्रू सराच्या डोळ्यातून टपकतात. खरं आहे ते माझी एकट्याची मेहनत नाही आहे. एकटा माणूस या जगात काहीच करू शकत नाही. ही सगळी टीम माझ्या बरोबर नसती तर मी काहीच करू शकलं नसतं. हे यांचं मोठे पण आहे की हे मला क्षणोक्षणाला मोठं बनवतात. पण असं म्हटलं जातं की कप्तानाची जबाबदारी माझ्यावर असली. विजयश्री खेचून आणण्यामध्ये माझा सिंहच वाटा नसला तरी कप्तान म्हणून जबाबदारी किंवा आनंद किंवा मिळालेलं यश हे माझ्या नावावर खपवलं जात. मी एज्युकेशन मधला गेल्या 10 वर्षाचा वारकरी आहे. शिक्षण देणं आणि शिक्षण घेणं, शिक्षण दिल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय या जगामध्ये कुठलाच माणूस सन्मानपूर्वक जगू शकत नाही ही कल्पना गेल्या 12 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात आली. 12 वर्षापूर्वी माझी विनीता जामनेरमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल नव्हतं. ती दररोज अपडाऊन जळगावला करायची. बऱ्याच वेळा त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि आमच्या मनात विचार आला की जामनेरमध्ये चांगल्या प्रकारचं सीबीएसई स्कूल नाहीये. आपण जर सुरू केली तर ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश मीडियमचं नॉलेज देता येईल. इथून ही मुहूर्तमेढ सुरू केली आणि इथपर्यंतचा प्रवास आपल्या सगळ्यांसमोर आहे. मी माझ्यातलं आणि विद्यार्थ्यांचं नातं हे सगळ्या पालकांना आश्वासन देतो की माझा हा विद्यार्थ्याला या सर्व कार्यकाळामध्ये 4.5 वर्ष असो 5.5 वर्ष असो तुमची कधी आठवण येणार नाही याची गॅरंटी माहिती आहे. विद्यार्थ्यांसाठी विनीतान म्हटलं की पापा फॅमिलीसाठी तुम्ही काय वेळ देतात कसं देतात. तिचं खरं आहे म्हणजे ती म्हणजे मी गुरुसर रात्री मी आणि राजू रात्री 8 पर्यंत हॉस्टेलला थांबलो. जोपर्यंत सगळे वॉट हॉस्टेलमध्ये पडत नाही सकाळी मी 8 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत मी हॉस्टेलवर थांबलो. टिफिन सुद्धा हॉस्टेलवर खाल्लं. आणि एक निश्चित आहे जेव्हा कुठलाही माणूस विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या की जेव्हा माणूस कुठलाही जिद्दीला प्रयत्न एव्हरीथिंग इज पॉसिबल व्हेन यू विल ट्राय व्हेन यू विल सक्सेस. हे तुम्ही समजून घ्या. पहिल्याच दिवशी तुम्ही कुठला संभ्रमपणा ठेवू नका. तुम्ही 11वी 12वी करत असताना ज्युनियर कॉलेज मधून नीटला चांगले मार्क्स तुम्हाला पडले म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला. तुमच्यामध्ये क्वालिटी आहे नो डाऊट अबाउट इट. माझ्या मनात आणि तुमच्या मनात इथपर्यंत कुठेच शंका नाही. म्हणून तुम्ही आयुर्वेदिक कोर्सला ऍडमिशन घेतली आहे तर आपलं कसं होईल ही शंकाच बाळगू नका. आजवर जर आपण विचार संवेदन करत असू होईल कसं तर आपण आयुष्यात काहीच करू शकणार नाही. कधी पण मनात पॉझिटिव्हिटी ठेवा की आपण ज्या कोर्सला ऍडमिशन घेतली आहे तो 100% त्याच कार्यक्रमात आपल्याला पूर्ण करायचा. 4.5 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ कोणत्याच विद्यार्थ्याला लागलं नाही पाहिजे ही आपली आमच्या स्टाफची माझी आणि तुमची ही जबाबदारीच आहे. आणि त्या जबाबदारीचं भान आम्ही आणि तुम्ही सगळेजण ठेवूया. खऱ्या अर्थानं जो दिवस माझ्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे बघितला प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. जगात अशी एकच व्यक्ती आहे ती आहे आई आणि वडील. ती आपल्या मुलाला आपल्यापेक्षा मोठं व्हावं
अशी इच्छा असते. फक्त 2% जगामध्ये असे आहे की फक्त आई आणि वडील हेच आपल्या मुलांना आपल्यापेक्षा मोठ झालं पाहिजे याच्यासाठी सातत्याने धडपडत असतात. आणि तुमच्यावर माझ्या बच्च्यांना ही जबाबदारी आहे की आई वडिलांनी फॅमिलीने बघितलेले स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे आणि मला तुमच्यावर ठाम विश्वास आहे की तुम्ही हे स्वप्न आई वडिलांनी बघितलेले स्वप्न साकार करण्याची जिद्द तुमच्या मनात आहे आणि तुम्ही 100% पूर्ण करणार आहात ह्यात माझ्या मनात शंका आहे. विद्यार्थी मित्रांनो, चांगलं देणं आणि चांगलं घेणं या दोघी गोष्टी आमची जबाबदारीच आहे. तुम्हाला चांगलं देण्याची नो डाऊट आहे. तुमची आमच्या जबाबदारीपासून आम्ही किंचितही मागे राहणार नाही. पण एक हात आम्ही पुढे करू तर दुसरा हात तुम्हाला पुढे करावाच लागणार आहे. याच्याशिवाय यश प्राप्त होणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो की प्रत्येक लेक्चर अटेंड करणं, प्रत्येक लेक्चरला फिजिकली नाही माइंडली प्रेझेंट, बट ईच अँड एव्हरी लेक्चर यू आर प्रेझेंट इन माइंडली ऑल्सो खूप महत्वाचं आहे. नाहीतर होतं काय की आम्ही फिजिकली क्लासरूमला आहोत, वांडरिंग माइंड इज वांडरिंग हेअर अँड देअर. हा विषय खूप महत्वाचा आहे. म्हणजे फिजिकली प्रेझेंट राहणं आणि माइंडली प्रेझेंट राहणं हे पण खूप महत्वाचं आहे. आम्ही प्रत्येक क्षणाला देण्याचा आमचा प्रयत्न असेलच, देऊच. घेणाऱ्या देणाऱ्यांनी देत राहावं, घेणाऱ्यांनी 100% देत राहावं. आज जैन नॉलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये आदरणीय राजभाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून शिक्षणाची ही पावंडी तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं आशीर्वादानं पुढे नेत आहोत. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जात की मंदिर बांधली नाही तरी चालती, पण शिक्षण संस्था सुरू केल्या पाहिजे आणि त्या चांगल्या चालवल्या पाहिजे. तेच स्वप्न उराशी बाळगून इथपर्यंतचा हा प्रवास चाललाय. त्यात आपण आनंद मानला तो आनंद असतो. मला या संघर्षातून जीवन जगायला आणि या माझ्या मुलांना शिक्षणाची दार पुढे करायला आनंद होतो. आणि मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत जेवढं माझ्या मध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादानं मला जे काही करता येईल माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी मी करत राहीन एवढीच गवाही देतो. त्याबद्दल तुम्ही केलेलं नियोजन खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. मला इथे बोलवलं, माझ्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधता आला, माझ्या पालकांशी मला बोलता आलं. खरंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्यांच्याशी बोलता आलं, जवळीक साधता आली. मी संस्थेच्या वतीनं, आपल्या कॉलेजच्या वतीनं आपले सगळ्यांचे आभार मानतो. परत एकदा आपल्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.